नांदेडमध्ये सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, पिकांचं मोठं नुकसान. फळधारणेच्या वेळेला आलेल्या रोगामुळे सोयाबीनची वाढ खुंटली. नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरे गडाचा होऊ द्या चर्चा उपक्रम, नागरिकांशी संवाद साधत राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड. उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. यवतमाळमधील चिखली आणि देऊरवाडीच्या 22 जणांवर वीज चोरी प्रकरणी कारवाई, महावितरणकडून संबंधितांवर 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या निगुडघर परिसरामध्ये 4 ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर कारवाई, मुद्देमाल जप्त करत चौघांविरोधात गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या ढोरपाडा गावात अवैध जुगारांच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, 15 जुगारांची धरपकड. नंदुरबारमधल्या नवापूरमध्ये अवैध लाकडाचा साठा जप्त, पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई, 2,20,000 मुद्देमाल जप्त. नाशिक रोडवरील शिंदे गावच्या एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्सच्या फॅक्टरीवर मुंबई पोलिसांचा छापा, 300 कोटींचे 150 किलो एमडी ड्रग्स हस्तगत, 12 आरोपींना अटक. रत्नागिरीमधल्या चिपळूणच्या खेर्डी इथून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक, बांगलादेशी सेंटरिंगच्या काम करत असल्याचं उघड, दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई.